नमस्कार मित्रांनो मी शुभम पवार मित्रांनो यू आय डी ए आयने नवीन एक आधार पोर्टल लाँच केले गेलेलं ला आहे त्याचं नाव आहे माय आधार तर यम आधार हे ॲप्लिकेशन आहे पण नवीन एक पोर्टल आहे ते लॉन्च केले गेले आहे ते म्हणजे माय आधार या माय आधार पोर्टलवरती तुम्ही घर बसल्या अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकता आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्ही या नवीन पोर्टलवरती कोणकोणत्या सुविधा तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत हे पाहणार आहे तर चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहणार तर चला मित्रांनो पाहूयात माय आधार पोर्टलवरती कोणकोणत्या सुविधा आहेत व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो हे पाहू शकता नवीन पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए डॉट जी ओ व्ही डॉट इन याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या लिंकवरती आल्यानंतर तुम्हाला वेलकम टू तु माय आधार अशा प्रकारचं हे पोर्टल दिसेल या पोर्टलवरती तुमचा मोबाईल नंबर जर लिंक असेल तर तुम्ही ऑनलाईन सर्विसेसचा लाभ घेऊ शकता असं सांगितलेलं आहे आता इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर तुम्ही उजव्या साईडला लॉग इन करू शकता जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर तुम्ही इथं सर्विसेस दिलेले आहेत या सर्विसेसचा जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर इथून लाभ घेऊ शकता आता आपण महत्वाचं पाहूयात की लॉग इन करून पाहूयात उजव्या साईडला यायचं आहे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर लॉग इन ऑप्शन वरती या अंगठ्याच्या खाली जो आहे तो ऑप्शन क्लिक करायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे एंटर आधारच्या खाली आधार कार्ड नंबर टाका त्यानंतर एंटर अबाव्ह कॅपच्या जो कॅपच्या वरती दिलेला आहे तो कॅपचा टाका आणि सेंड ओ टी पी या तुम्हाला क्लिक करायचं आहे सेंड ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक ओटीपी जाईल आणि ओटीपी आल्यानंतर तुम्हाला जो ओटीपी आहे तो इथे टाकून लॉग इन करायचं आहे आपल्याकडे ओटीपी आलेला आहे ओटीपी टाकून आपण लॉग इन करूयात लॉग इन केलं केलं हा नवीन जो इंटरफेस आहे नवीन पोर्टल समोर येईल ज्यामध्ये तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता तुमचं आधार कार्ड जे आहे ते आधार पी कार्ड सी मागवू शकता ही दुसरी सर्विस आहे तिसरी सर्व्हिस आहे ती म्हणजे तुमचं आधार कार्ड जे आहे ते अपडेट करू शकता आधार कार्डमध्ये दे, अपडेट ऑनलाईन सर्व्हिसेस तिथे तुम्हाला दिसणार आहेत त्यानंतर बँक लिंकिंग स्टेटस पाहू शकता तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक आहे का ते पाहू शकता त्यानंतर जनरेट व्हर्च्युअल आय डी करू शकता व्हर्च्युअल आय डी जनरेट करू शकता त्यानंतर तुमचं आधार कार्ड लॉक किंवा अनलॉक करू शकता ते सुद्धा सर्विस तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे आणि बायोमेट्रिक लॉक्स करायचे असतील तर बायोमेट्रिक सुद्धा लॉक करू शकता आणि ऑफलाईन ई केवायसी करायची असेल तर ऑफलाईन ई के वाय सी अशा प्रकारचे हे आठ ऑप्शन तुम्हाला दिसतील आता अपडेट आधार ऑनलाईन हा ऑप्शन चालू झालेला आहे अपडेट आधार ऑप्शन या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर पाहू शकता एक नवीन इंटरफेस दिसेल प्रोसीड टू अपडेट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्ही नाव चेंज करू शकता डेट ऑफ बर्थ चेंज करू शकता जेंडर चेंज करू शकता ॲड्रेस चेंज करू शकता या सर्विसेसचा लाभ तुम्ही ऑनलाइन प्रकारे या पोर्टलवरती घेऊ शकता तसेच तुम्हाला तुमचा जे पी व्ही सी कार्ड आहे तुम्ही इथून ऑर्डर करू शकता हा एक ऑप्शन चालू झालेला आहे इथं तुमचं ॲटोमॅटिकली नाव वगैरे सगळं येणार आहे आणि तुम्हाला ओ टी पी वगैरे टाकायची गरज नाही आहे डायरेक्टली तुमचं इथं नेक्स्ट करायचं आहे आणि पन्नास जे आहे ते पेमेंट करून तुम्ही जे आहे ते इथं पी व्ही सी कार्ड जे आहे ते ऑर्डर करू शकता बाकीच्या ज्या सर्व्हिसेस आहेत लवकरच इथं चालू होतील अजून एक कोपऱ्यामध्ये तुम्हाला दाखवतो एक अजून एक मला सापडलेली सर्व्हिस ती म्हणजे इथं कोपऱ्यावर जेव्हा तुमची प्रोफाईल आहे त्याच्यावरती क्लिक केलं तर तुम्ही पाहू शकता तुमचं आधार कार्ड पूर्णपणे दाखवलं जाईल आणि फ्लिपवरती क्लिक केलं की फ्लिप केलं की तुमची बॅक साईड येईल आणि फ्लिप केलं की तुमची फ्रंट साईड येईल दोन्ही साईड तुम्ही एका कोपऱ्यामध्ये इथं पाहू शकता तर अशा प्रकारे हे नवीन पोर्टल आहे बाकीच्या सर्व्हिसेस ज्यांचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही आहे त्यांच्यासाठी ह्या लवकरात लवकर चालू होतील आणि ज्यांचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यांनी वरती लॉग इन वरती क्लिक करून जे आहे ते तुम्ही पाहू शकता की कोणकोणत्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या आपण लाभ घेऊ शकतो तर अशा प्रकारे हे नवीन पोर्टलचा अपडेट होता हा अपडेटचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की मित्रांना शेअर करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र